रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन. बालशिवचरित्र हा नाट्यप्रयोग आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. हा प्रयोग सादर करण्यामागचा उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. शाळेत मुलांना इतिहास शिकवला जातो, पण तो पाठ्यपुस्तकात पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्तही इतिहास शिकवला जाऊ शकतो. इतिहास किती रंजक आहे, किंबहुना या इतिहासातून काहीतरी घेण्यासारखं असतं आणि ते घेऊन मनुष्य आपलं आयुष्य किंवा भविष्य अतिशय सुरळीतपणे पार पाडू शकतो, किंबहुना तो काहीतरी एक वेगळं असं विश्व निर्माण करू शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीला त्यांच्या बालपणाची असलेली जोड ही खूप महत्वाची आहे. लहानपणी त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांच्या विचारांची जडणघडण, याची पायाभरणी ही त्यांच्या लहानपणीच झाली. हा इतिहास सांगताना आम्ही केवळ पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातूनच नाही तर नृत्य, नाट्य, संगीत या त्रिवेणी संगमातून आपल्याला तो इतिहास दाखवतो. कृपया आपण सर्वांनी या इतिहासाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. Yeah.
सुस्वागतम ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूल व ग्लोबल विजन इंग्लिश स्कूल सविनय सादर करत आहोत एक ऐतिहासिक नाट्य बाल शिवाजी। रसिक मायबाप प्रेक्षकांना या शाहिराचा मानाचा मुजरा। साडेचारशे वर्षापूर्वी मराठीच्या नगरीत आणि राज्यात वैभव तुडुंब भरून वाहत होते, तरीही राजा आणि प्रजा नाचरंगात दंग नव्हती। त्यांच्या जीवाची ती तर खरी आवडीच नव्हती। प्रसन्न पहाटे गाई वासरांची घंटा घुंगरे रुणझुणत, गोठ्यात झरझर त्या दुग्धधरांनी घागरी घुमत, वासरे हंबरत गाई हुंकारत, घुसळत्या ताकाचे डेरे चुड्या बांगड्यांच्या किणकिनाटा बरोबर साध घालीत ओंकारात, त्यातून गोड नाद निनादत आणि पडसाद उमटत या मंथन रवाला साथ मिळे। ती माझ घरातून भूपाळ्यांच्या सुरांची, मंदिरातून घंटारव उठत, मराठी संसाराची सकाळ अशी उमलत असे। हिरव्या गार गायरणात गाई वासरे जोगवत आणि माणसे आपापल्या बलुत्यात रमून जात। Oh,
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम। दान पावलं र बाबा, दान पावलं। वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो, वासुदेव आला। नाही कोणी जाग झोपला पहार, दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा, नाही कोणी जाग झोपला पहार, दुःखी जीवा तुला दैवाचा सहारा, तुझ्यासाठी देव वासुदेव झाला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, 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 वासुदेव आला हो, वासुदेव आला। पण या सुखमयी नगरीला आदिलशाही निजामशाहीची नजर लागली, अनेक गाव उद्ध्वस्त झाले।
देवळे पाडल्या गेली, आया बहिणींची आबरू लुटल्या गेली. अनेक गाव उद्ध्वस्त झाले, देवळे पाडल्या गेली, आया बहिणींची आबरू लुटल्या गेली. कोण कोण रोखणार हे वादळ असं म्हणत असता दाही दिशांनी एक मुखाने एक घोष केला, मरण पाश तोडून रानचा सिंह मुक्त झाला. पंखा मधले जागे झाले उड्डाणाचे भार, गरुड भरारी साठी पुन्हा खुले आसमान. पुन्हा एकदा गर्जत उठली तेजाची पालखी, सह्याद्रीच्या उदरी जागा झाला ज्वालामुखी. विमुक्त केले सागर त्याने, विमुक्त केले डोंगर कडे, काळो खाला जणू ते जाचे क्षणभर स्वप्न पडे. कृष्ण घ्या, कान्होबा घ्या, मल्हारी घ्या, आता ठेवा की काय नाव ठेवलं सांगू सांगा की. बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणूनच बाळाचे नाव शिवाजी. तीनच अक्षर शी वा जी, पण त्यातील एका अक्षरात रामायण साठले आहे, एका अक्षरात महाभारत आणि एका अक्षरात शिवभारत. असा माझा शिवबा शिवाजी. Bye.
Bye.
शिवबा गड किल्ल्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा होऊ लागला. आपल्या सवंगड्यांसोबत खेळू बागडू लागला. एका खेळावरून दुसऱ्या खेळावर ती चिमणी पाखरे भूरकन जाऊन बसत. शिवबाच्या आवडीचा खेळ मातीच्या ढिगाऱ्यांवरचा मित्रांसह तो मातीचे ढिगारे तयार करी आणि त्या ढिगाऱ्यांवर राज्य स्थापन करी. छे छे, त्यांना मातीचे ढिगारे नाही म्हणायचं ह, त्यांना किल्ले म्हणायचे. गड गड आहे ते. या प्रचंड गडांची नाकेबंदी आणि मोर्चेबंदी करणे हा काही पोरखे आहे का? ते फार अवघड जोखमेच. सर्व ढिगाऱ्यांची चुकलो 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 किल्ल्यांची जबाबदारी राजाच्या शिरावरती पडते. या किल्ल्यांचा राजा कोण? शिवबा, शिवबा, शिवबा. मातीचे ढिगारे हेच शिवबाचे राज्य होते, हेच त्याचे सिंहासन होते. शिवबावर खेळातले राज्य येत जात होते. आई साहेब त्या बालक्रीडा नित्य पाहत होत्या. फार मोठ्या अपेक्षा त्या मातृदृष्टीत साठलेल्या होत्या. आज ही बाळे मातीच्या ढिगांचे किल्ले करून ते जिंकत आहे. उद्या प्रत्यक्ष किल्ले जिंकतील. आज मातीच्या हत्ती घोड्यांशी ही बाळे स्वारा करीत आहे. उद्या प्रत्यक्ष हत्ती घोड्यांचा फौजा घेऊन स्वारा करते. तोफांच्या रांगाच्या रांगा घेऊन सर्वत्री करते. ही बाळे आज फुलपाखरे आहेत, उद्या गरुड होतील, आसमान जिंकतील.
शिवबा शिवबा। जी आई साहेब। चला आता, खूप उशीर झाला आहे। आई साहेब, आज आम्हाला कोणती गोष्ट ऐकवणार? तुम्ही सांगा, आज तुम्हाला कोणती गोष्ट ऐकायची आहे? आज आम्हाला भगवान श्रीराम आणि रावण यांच्या युद्धाची गोष्ट ऐकायची। बर, चला सांगते। आई साहेबांकडून रामायण, महाभारत, ज्ञानेश्वर यासारख्यांच्या कथा ऐकून आपल्या सवंगडांसोबत खेळता खेळता शिवबा मोठा होत होता। त्याचे गुण विकसित होत होते। तो भारदस्तपणा, आपल्या लोकांची कळकळ, स्वाभिमान, भवानीच्या पायाची ज्वलंत निष्ठा, तांबड्या माती, खेळांच्या मैदानावर, डोंगरावर, नदी ओढ्यात, जंगलात शिवबाला पाहावे। एरवी महालात वावरताना शांत सज्जन वाटणारा शिवबा का दांडगोबा असेल असा डोळ्यांना विश्वासच न पटावा। तो श्रुती, स्मृती, पुराणे, महाभारत, रामायण, राजनीती शास्त्रे, सुभाषिते यात रमून जाई, तर कधी कुस्ती, घोडदौड, तलवारीचे हात, भाल्याची फेक, पट्ट्याचे हात, निशाणबाजी, अवघड दुर्गम डोंगरातून लपंडाव खेळणे आणि मनसोक्त धुडगुस घालणे, यातच तो गुंग होई।
तो हत्तीवरही कधी कधी अंकुश घेऊन बसे. हत्ती चालवणे ही एक विद्या आहे. बघता बघता शिवबा 10 वर्षाचा झाला. मुलगा एवढा मोठा झाला, आता लग्न नको करायला. लग्नाचं वय नाही ठरले. फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेख आई साहेबांच्या नजरेत भरली. त्यांनी शिवबा करिता मुलीला मागणी घातली. सईबाई तिचे नाव. मुलगी अजून परकर नेसत होती. आई साहेबांना आवडली होती. काही म्हणा, सासू होण्यातला आनंद काही वेगळाच असतो. पंतांनी महाराजांना लग्नासाठी पत्रे पाठवली, परंतु राजे कर्नाटक प्रांती दूर पडले, त्यांचे येणेच घडेना. आई साहेबांची लगीन घाई उडून गेली. महालाला तोरणे लागली, शिवबाला हळद लागली. मुलगा कसा दिरिष्ट लागण्यासारखा दिसत होता. स्वस्त्री स्त्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकं महं चिंतामणी थेऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजण संस्थितं गणपती. शिवबाला मुंडवळ्याला. दाशा चौघड्यांच्या कडकडाटात सईबाईंनी शिवबाला माळ घातली. लग्न सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, पण शिवबाच्या मनात एक सल तसाच होता. आपले वडील आपल्या लग्नाला आले नाही. एके दिवशी संध्याकाळी शिवबा त्याचा विचार करत बसला होता आणि जिजाऊंनी त्याला विचारले, शिवबा आज एवढे शांत का? आम्ही नाराज आहोत. का काय झाले? आबा साहेब आमच्या लग्नास आले नाही. कित्येक दिवस त्यांची आणि आमची साधी भेट सुद्धा होत नाही. शिवबा तुझ्या आबा साहेबांना बादशहाची नोकरी करावी लागते, म्हणून वडिलांविषयी विकल्प धरू नकोस. निरुपाय झाला आहे त्यांचा. स्वतंत्र सिंहासन स्थापण्यासाठी त्यांनी फार धडपड केली आहे. 6 वर्षे जीवाचे राण केले आहे, पण नाही त्यांना यश आले नाही. त्यांचे मन तू ओळख. तू बादशहाचा मुजरेबाज हुजऱ्या झालेला तुझ्या वडिलांना आवडणार नाहीस. तू सुलताना पुढे लावलास तर तुझे वडील एकांतात कपाळाला हात लावतील. त्यांची इच्छा अशीच आहे की तू मराठांचा स्वतंत्र राजा भावस. महाराजा धीराज सिंहासनाधीश्व भूपती छत्रपती तुला त्यांचे वसंत सत्पुरुषांचे गोर गरिबांचे तीर्थोदकांचे चंद्र सूर्याचे आशीर्वाद आहेत. सह्याद्री तुझी किती आतुरतेने वाट पाहत आहे. मावळची दरी खुरी गुहा अरण्य भुयारे चोरवाटा कडे कपारी खिंडी आणि तेथील मध्यरात्र तुझ्यासाठी खोडंबून आहे. तुझे ते ज्ञानी अज्ञानी छोटे छोटे लंगोटीवाले सवंगणी दोन्ही हातांच्या मुठींमध्ये हनवटीत ठेवून डोंगर दऱ्यात तुझी वाट पाहत आहे. आई साहेब आपण मावळला जाऊ. आई भवानीचे आशीर्वाद पाठीशी असताना मी त्या सुलतानाचा हुजऱ्या होणार नाही. त्या राक्षसी सुलतानाच्या अत्याचाराला रोखण्याची आता वेळ आली आहे. जा शिवबा जा. Thank you.
राणी तू अशी शांत का? हा सुलतान तुझ्या लेकरांना किड्या मुंग्यांसारखा चिरडून टाकत असताना तुझे महिषासुरमर्दिनी रूप कुठे गेले? आई तुझ्या लेकरांना वाचवण्यासाठी, लपण्यासाठी, सुखाने जगण्यासाठी दार उघड आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड. नमो चंडामुंड भंडा सुरखंडणी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दार उघड, दार उघड, दार उघड. दारी उभा मी आई कधीचा कांजून केलो पार, सांग भवानी तुझ विन मा कोण असे आधार. दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया. महिषासुर मर्दिनी आई तू, तूच महाकाली, तूच चंडिका, तू जगदंबा, तू शेरावाली. शोधू कुठान कसा कुला मी लाख तुझे अवतार, लाख तुझे अवतार. दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया, दारू घडबया ता दारू घडबया.
शिवबा हे मावळ, इथे सापडतील तुम्हाला तुमचे मावळे, तुमचे सवंगडे, जीवाला जीव देणारी आपली माणसे. शिवबा थेंबा थेंबाने समुद्र बनतो, तसा तुम्ही एक एक मावळा गोळा करा आणि स्वराज्य उभं करा. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. शिवबा मावळातून, डोंगरातून, रानावनातून हिंडे, प्रत्येक गोष्टीची माहिती तो स्वतः करून घेई. माणसांच्या गुणांची पारख त्याला इतकी अचूक होऊ लागली की कसलेल्या जवाहिऱ्याप्रमाणेच लोक स्थिती देश स्थिती त्याच्या बरोबर ध्यानात आली. मावळातून हिंडताना शिवबाची चौकस गरुड नजर भिरभिरी सभोवार फिरत असे. मावळातली तरुण पोरं कावऱ्या बावऱ्या नजरेने दुरून दुरून मुजरे करी, लांब लांब उभी राहत त्यातील नेमका गडी शिवबाच्या नजरेत भरे. शिवबा त्यांना आनंदाने बोलवे. त्या मुलांमध्ये उत्सुकता आणि आपले काही चुकले माकले तर नाही ना ही भीती पण असे. पण शिवबा गोड हसून त्यांच्याशी बोले आणि भीतीने उभा असलेला पोरगा त्यांच्यात मिसळून जात. असे करून शिवबाने आपला मावळा सैनिक गोळा केला. एक असाच प्रसंग जहागिरीत घडला. रांझेच्या खेड्याच्या बाटलाने बदलम केला, परस्त्रीवर अत्याचार केला आणि शिवबाने पाटलाला पकडून आणण्याचा फरमान सोडला. काजी तुम्ही परस्त्रीला पळवून आणलं, तिच्यावर अत्याचार केले, हा गुन्हा तुमच्या हातून घडला. शुभाच्या मुलखात पाटला सारख्या जबाबदार अधिकाऱ्याने हा रावण शाही गुन्हा तुम्ही केलाच कसा? मी पाटील आहे पाटील, पिढी जात पाटील, मला काय भ्या कोणाच, माझ्या गावात मी काय बी करीन. भिकाजी ही आमची जहागीरदारी आहे आणि तुम्ही तिथे पाटील आहात. जहागीरदार? आम्ही नाही मानित तुझी जहागीरदारी. राज्यात असे चालणार नाही, असे वर्तन करणाऱ्याची जीभ छाटली जाईल. स्वराज्याच्या जन्माआधीच जर असे हलकट चाळे आपले अधिकारी करतील तर स्वराज्य निर्माण झाल्यावर काय काय करतील? ही देवाऱ्यातील देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. आमच्या मुजऱ्याचा पहिला मान हा स्त्री जातीला आहे, कारण स्त्री आई असते. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर कोणाची परवा, जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आण्या होईल तुझी चरे शोभा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, मिर्या परिसाती खट मुल जपून रे बाबा, मुल जपून रे बाबा, बाब जाईल फुकट.
मोठा न्यायी, हिमतीचा, प्रगल्भ विचारांचा, विवेकी, संयमी, हरहुन्नरी, बघता बघता मोठा झाला. पुण्याच्या दक्षिणेला 25 कोसावर भोर तालुक्यातील रायरेश्वराच्या मंदिरात एके दिवशी यलगार झाला. आज आपण सर्व इथे आलो आहोत ती शपथ घेण्यासाठी. ही माती आपली, इथली माणसं आपली, त्यांच्यावर होणारे अत्याचार अन्याय आम्हास सहन होणार नाही. सवनगड्यांनो, चला आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे. ही बादशहाची गुलामी नाकारण्याची वेळ आली आहे. झिडकारून टाकू सगळी बंधनं आणि मुक्त करू या आपल्या मातीला आणि निर्माण करू एक नवीन राज्य, आपले राज्य, राम राज्य, स्वराज्य, जिथे सर्व मंगल असेल, जिथे सर्व उत्तम, उदात्त, उन्नत असे, सुखी असेल, असे स्वतःचे राज्य, स्वराज्य. अनेक संकटांना मात करत, कधी शस्त्र हातात घेऊन, कधी बुद्धिबळाच्या पटावरील चाली चालू आणि स्वराज्य स्थापन केलं. आज जिजाऊचा शिवबा शिवाजी महाराज होण्यासाठी निघाला. छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीचा छावा सिंहासनाधीश्वर व्हायला निघाला. काही क्षण राजांची पावलं पहिल्या पायरीवर सुटमळली आणि आपल्या मावळ्यांची ज्ञान आणि जिजाऊंनी विचारलं. शिवबा राजे, काय झालं? राजे राजे तर आम्ही नाही आहोत साहेब.
राजे तर बाजी प्रभू देशपांडे आहे. बाजी, तुम्ही घोड खिंडीत उभे राहिला आणि आमच्या गळ्यात पडून कडाडला. लाख गेले तरी चालतो, पण लाखाचा पोशिंदा दगला पाहिजे. बाजी, तुम्ही ती घोड खिंड तुमच्या रक्ताने पावन केली. राजे तर तुम्ही आहात बाजी, राजे तर तुम्ही आहात. दुसऱ्या पायरीवर आले आणि त्यांना आठवला तानाजी. राजे आम्ही नाही तानाजी, राजे तर तुम्ही. आधी लगीन कोण ठाण्यात, मग मन काय मन. तानाजी, कोंढाण्यासारखा गड आला, पण तुमच्यासारखा सिंह गेला तानाजी, तुमच्यासारखा सिंह गेला. तिसऱ्या पायरीवर आठवले ते प्रतापराव. उमराणच्या लढाईत प्रतापरावांनी बहरोल खानाशी तह केला. आठवला प्रतापराव, माफ केलं, सोडून दिलं आणि राजे गरजले. बहरोल समस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव बहरोलच्या छानवर तुटून पडला तुम्ही, पण पुन्हा तोंड दाखवायला आलात मी. राजे आम्ही नाही प्रतापराव, राजे तर खरे तुम्ही आहात. तुम्ही आहात राजे प्रतापराव, तुम्ही आहात. मावळ्यांची आठवण करून राजे सिंहासनाधीश्वर झाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आज जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या मनात कोरलं गेलेलं आहे. पण शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज होण्यासाठी काय काय करावं लागलं, किती संकटांना तोंड द्यावं लागलं याचं हे प्रात्यक्षिक. खरं पाहता या बालशिवचरित्रात आम्ही केवळ शिवाजी महाराजांचं बालपणच घेतलं. या बालशिवचरित्रात आपण पाहिलं असतं की शिवाजी महाराजांनाही कुठेतरी मनात खंत होती. वडील आपल्या लग्नाला सुद्धा उपस्थित राहू शकले नाही. वडिलांनी स्वीकारलेली जबाबदारी किंवा काम हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर वडील जर घरात नसतील तर आईने संस्कार कसे करावे. आईच्या संस्कारांमुळे मुलगा कुठल्या कुठे पोहोचू शकतो. आईने मुलांना कशा पद्धतीने घडवावं आणि मुलाने कोणतं शल्य मनात न ठेवता आई वडिलांची स्वप्न कशी पूर्ण करावी हे या बालशिवचरित्रातनं दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला हा प्रयत्न नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.